माय मराठी माय बोलीचं महत्त्व काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं मर्त काय झालं त्याची नाही ते दामण गावला आली नारायण पाटलाच्या खारीत गेली माटपुळे आणायला होता तू निघालं माझ्या पायाला धरलं कशानं धरलंय काय सांगू तुम्हाला कदम साहेब कशानं धरलंय मी रडून आले मी बुंबू लागले तवा नारायण पाटील रूम न घेऊन आला जवा जवा शिपूट धरून मारून आला किती दांडग किती दांडग लई दांडग होत आस शिपूट धरून उचलले तर परसाच्या वरी गेल सुईवून बारीक होत अरे एवढं दांडग हरी हरी सच्चा सुंदरी राजमंदरी सच्चा सुंदरी राजमंदरी स्वप्न पाहिले जपून आणि वेळी झालं बघून गपाई वेळी झालं बघून वेळी झालं बघून वेळी झालं संपत्तीने जड झाला माझा पाय आशा लहिरीने तापला माझा देह तृप्ती वारा घाली वो गुरु माय मरते गए साप चावला मरते गए कधी नाही ती बाई गावला आली आणि असं कसं झालं म्हणू दगडवाडीचे मुंडे गुरुजी याने म्हणले बाई माझ लय जर्नल औषध आहे थोड खाऊन बघ साप चावले साप तो लिंबाचा पाला खाऊनले गोल लागले की साप या आमच्या बिलुलीच्या सुमंताई कुपुरवाडनं म्हणल्या आग जाऊ दे त्याच्यावर लई जर्नल आहे माझ काय थोड्या मिरच्या खाऊन बघ सपक लागलं की तेच आहे म्हणून समज या आमच्या वळसंगीच्या हार्मोनियम बोडके दादानं म्हणला ह्या दोघाच तिकडे जाऊ दे माझ तर लई जर्नल थोडा गुळ खाऊन बघ सपक लागलं की सापच आहे म्हणून समज कोणतं खाल्ले बराबर लिंबाचा पाला खाल्ले गोड चुटुक लागू लागला ताईनं म्हणल्या होत्या मिरच्या खा चार दोन नाही चार पाच किलो मिरच्या खाली हुसला कुसू ग तिने म्हणले उग गुळाचा खडा खा खडा काय ढेप बसली 10 किलोची सपक ढानच लागू लागली गुळ विषय बहु गोळी आला भजन गुळ तो मज कडू झाला अशुद्ध शुद्धाच्या येता ती गुरुळा अन मरते सापचावला देवा देवा पण सांगू
गाई इकडे पटके लावल्यावणी वाटालय बाया ते आ बाया टाव पट एक एक बलपाचे पाच पाच गणपती सगळ्यात साहेब बल्प पाच आहेत लय तारिया लायकी इकडे सगळं गावन घातल्यावणीच वाटालय की सरपंच वीस चढाले वीस चढाले लय झेरिल होत साहेब कसकीच वाटाले हे पुढला सोयरा तर बोट चाळाले वासनी स्तुती निंदा काळे झाले जात विकल्प वासनेच्या मुंग्या धावत स्त्री पुत्रा लोभे जीवा पडली भ्रांत मरते शब्द नाम धोनी गेमय एका जनार्दनी आलीशी प्रचिती उतरला सर्प निवारली भ्रांती मरते किती काळ्या